ठाणे महानगरपालिकेसाठी होणाऱ्या निवडणुकीत मतदान असे करावे. मतदान केंद्रावर कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 4 ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असतील. तुम्हाला मतदान एकूण 4 म्हणजेच अ जागा, ब जागा, क जागा व ड जागेसाठी करणे आवश्यकच आहे. उमेदवारांच्या संख्येनुसार या 4ही जागांची आखणी ईव्हीएम मशीनवर होईल. कदाचित या 4ही जागा 2 ईव्हीएम मशीनवर आखल्या जाऊ शकतात. 4ही जागेसाठी मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे दिलेले असतील. अ जागेसाठी पांढरा रंग, ब जागेसाठी फिका गुलाबी रंग, क जागेसाठी फिका पिवळा रंग व ड जागेसाठी फिका निळा रंग असेल. प्रत्येक मशीनवर उमेदवाराचे नाव व त्याचे निवडणूक चिन्ह असेल. अ जागे खालील योग्य उमेदवारासमोरील बटन दाबा, लाल लाईट लागेल. याचा अर्थ अ जागेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. ब जागेसाठी हीच पद्धत वापरा, क जागेसाठी हीच पद्धत वापरा, ड जागेसाठी हीच पद्धत वापरा. एखाद्या निवडणूक जागेसाठी उमेदवार योग्य व सक्षम वाटत नसेल तर मशीनवरील NOTA नोटा, याचा अर्थ नन ऑफ अबव किंवा वरीलपैकी कोणी नाही असा होतो, ते बटन दाबू शकता. पण जरा विचार करा, कारण तुम्ही भारत देशाचे सक्षम मतदार आहात आणि तुमचं एक मत देशाचं भविष्य बदलू शकतं. तेव्हा योग्य उमेदवार निवडायचा प्रयत्न करा. ड जागेसाठी मतदान केल्यावर बजर वाजेल, याचा अर्थ तुमची 4ही जागांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. धन्यवाद. तुमचं मत हीच तुमची ताकद.